दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा। अध्यात्म आणि एकूण शास्त्र हे एकाच बाजूनी चालणाऱ्या दोन बाबी आहेत। ज्या लोकांना दुसऱ्याचं दुःख दिसतं किंवा आपलं जीवन जगताना दुसऱ्याला दुःख निर्माण करण्याची भावना नसते, ते लोक अध्यात्माच्या विचाराने प्रभावित झाले असं लोक म्हणतात। अनसूया सुत दिगंबरा अनसूया सुत दिगंबरा ब्रह्मा विष्णु महेश्वरा। आमदार गणेश नाईक यांनी दत्तजयंती निमित्त नवी मुंबईतील विविध नोड मधील दत्तजयंती उत्सवाला भेट दिली। त्यांनी आपल्या दौऱ्याची सुरुवात ऐरोली सेक्टर 17 येथील दत्तगुरु सेवा मंडळाद्वारे आयोजित दत्तजयंती उत्सवापासून केली। यावेळी ज्येष्ठ माजी नगरसेवक आनंद सुतार, माजी नगरसेविका शशिकला सुतार, समाजसेवक राजेश मडवी, निकेतन पाटील, सुदर्शन जिरगे, दिनेश पारेख, शिवाजी खोपडे, बापू पोळ आदी उपस्थित होते। नंदना दिगंबरा गिरनारी तू दिगंबरा, अत्रि नंदना दिगंबरा गिरनारी तू दिगंबरा, अत्रि नंदना दिगंबरा गिरनारी तू दिगंबरा, अत्रि नंदना दिगंबरा गिरनारी तू दिगंबरा। यानंतर त्यांनी कोपरखैरणे येथे आयोजित दत्तजयंती उत्सवाला भेट दिली, जेथे माजी नगरसेविका सायली शिंदे, समाजसेवक नारायण शिंदे, संदीप महात्रे, रॉबिन मडवी उपस्थित होते। मन लागोरे लागोरे माझे गुरु भजनी, मन लागोरे लागोरे माझे गुरु भजनी, मन लागोरे लागोरे माझे वाशी सेक्टर 15 येथील दत्तगुरु सोसायटी मध्ये आयोजित दत्तजयंती उत्सवाला देखील त्यांनी भेट दिली। यावेळी माजी नगरसेवक संपत शेवाळे, शशिकांत राऊत, प्रकाश मोरे, शिल्पा मोरे, समाजसेवक विजय वाळुंज उपस्थित होते। वाशी सेक्टर 17 येथील टेम्पो असोसिएशनद्वारे आयोजित दत्तजयंती उत्सवाला भेट दिल्यानंतर आमदार गणेश नाईक यांनी तुर्भे वाहतूक शाखेद्वारे आयोजित दत्तजयंती उत्सवाला भेट दिली। येथे त्यांचे स्वागत तुर्भे वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी केले। नंदना दिगंबरा गिरनारी तू दिगंबरा, अत्रि नंदना दिगंबरा गिरनारी तू दिगंबरा, अत्रि नंदना दिगंबरा गिरनारी तू दिगंबरा। सानपाडा दत्त मंदिरात दत्तजयंती उत्सव हा मोठ्या प्रमाणात आयोजित केला जातो। या ठिकाणी त्यांचे स्वागत समाजसेवक राजेश ठाकूर आणि सहकाऱ्यांनी केले। मन लागोरे लागोरे माझे गुरु भजनी, मन लागोरे लागोरे माझे गुरु भजनी, मन
नेरूळ येथील अय्यप्पा मंदिरात दर्शन घेतल्यानंतर आमदार गणेश नाईक यांनी नेरूळ येथील इच्छापूर्ती श्री दत्त मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले. आपल्या या भेटीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना आमदार गणेश नाईक यांनी सांगितले की अध्यात्म आणि शास्त्र या एकाच नाण्याच्या दोन बाबी आहेत. ज्याला दुसऱ्यांचे दुःख दिसते ते लोक अध्यात्म भावनेने प्रभावित होतात. अध्यात्म आणि एकूण शास्त्र हे एकाच बाजूने चालणाऱ्या दोन बाबी आहेत. ज्या लोकांना दुसऱ्याचं दुःख दिसतं किंवा आपलं जीवन जगताना दुसऱ्याला दुःख निर्माण करण्याची भावना नसते ते लोक अध्यात्माच्या विचाराने प्रभावित झाले असं लोक म्हणतात. त्यांनी पुढे असेही सांगितले की दुसऱ्यांच्या आयुष्यात दुःख देऊन फसवून जे लोक मोठे होतात त्यांना शेवटच्या टप्प्यात यातना सोसाव्या लागतात आणि ज्यांनी दुसऱ्यांच्या दुःखात त्यांना साथ दिली त्यांचे आयुष्याचे शेवटचे दिवस हे आनंदात जातात. दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये त्याला दुःख देऊन फसवून दुसऱ्याच्या अधिकाराचा एकूणच त्याला अधिकारापासून वंचित करून जे लोक मोठे होतात ते क्षणिक होतात. त्यांना जीवनाच्या अंतिम टप्प्यामध्ये सुख मिळत नाही. मी माझ्या इतक्या तर सिनियर तर या मंदिरातील आता कोण नाही बरोबर. पण मी माझ्या अनुभवानं सांगतो ज्याने ज्याने दुसऱ्याला यातना दिल्या त्या लोकांचं जीवन सुखी झालेलं नाही. ते जातानासुद्धा म्हणजे यातनामय जीवन जगून गेले. आता त्यांच्या आत्म्याला शांती लाभो ह्या आपली इच्छा आहे. परंतु भविष्यकालामध्ये ह्या ज्या याला मटेरियलिस्टिक बाह्यांगाच्या गोष्टी आहेत घोडा गाडी माडी ह्या काही चिरकाल गोष्टी नाहीत. चिरकाल तुम्ही माणुसकी निर्माण केली ही चिरकाल आहे. आणि म्हणून ज्या लोकांनी दुसऱ्याचं मन समजलं त्या लोकांच्या जीवनामध्ये अंतिम क्षण हे फार आनंदाचे जातात. त्याला मृत्यूचीसुद्धा भीती वाटत नाही. आणि ज्या लोकांना म्हणजे ज्याने आयुष्यामध्ये दुसऱ्याचा छल केला आहे कपट केला आहे लोकांचे अधिकार नाकारलेले आहेत किंवा चुकीच्या मार्गाने मोठे होण्याचा प्रयत्न केला राजकारणामध्ये म्हणा पैसे कमवण्यात म्हणा किंवा रोब दाखवण्यामध्ये म्हणजे आपली बलदंड शारीरिक शक्ती वापरली असा एकही माणूस सुखी झालेला मी नाही पाहिजे. ब्युरो रिपोर्ट द मेट्रो.